नमस्कार मित्रांनो, अमेझिंग नॉलेज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण प्र क अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। प्र क अत्रे यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे, आचार्य अत्रे या नावाने ते ओळखले जातात। त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी महाराष्ट्रातील सासवड या ठिकाणी झाला। हे महाराष्ट्रातील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी आणि हिंदी निर्माते, शिक्षण तज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते। महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते। MS वागिरे हायस्कूल सासवड येथून त्यांनी प्राथमिक व हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले। 1919 फर्ग्युसन महाविद्यालयातून मॅट्रिक केले। त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून कला पदवी पूर्ण केली। पदवीनंतर अत्रे यांनी शालेय शिक्षक म्हणून करिअर केले। 1928 लंडन विद्यापीठातून TD म्हणजेच टीचर डिप्लोमा केला। भारतात येण्यापूर्वी त्यांनी सिरियल बर्ड अंतर्गत प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे शिकवले। आता आपण त्यांची कारकीर्द पाहणार आहोत। पत्रकारिता, इसवी सन 1923 अत्रे यांनी अध्यापन मासिक सुरू केले। 1926 रत्नाकर मासिक, 1929 मनोरमा, 1935 नवे अध्यापन, 1939 इलाका शिक्षक ही मासिके काढली। जानेवारी 19 1939 त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले। ते 8 जुलै 1962 पर्यंत चालू होते। 2 जून 1947 अत्रे यांनी जय हिंद हे सांज दैनिक सुरू केले, परंतु ते वर्षभरच चालले। नोव्हेंबर 15 1956 रोजी त्यांनी मराठा दैनिक सुरू केले। ते त्यांच्या ह्यातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते। 21 जानेवारी 1940 त्यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरू केले। चित्रपट, इसवी सन 1934 नारद नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्रे यांनी लिहून दिली। 1937 इप्सेन्सच्या पिलर ऑफ द सोसायटी या कथेवरून धर्मवीर व स्वतःच्या कथांवरून प्रेमवीर या मराठी पटकथा त्यांनी लिहिल्या। 1938 हंससाठी ब्रह्मचारी चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली। त्यांनी लिहिलेली ब्रँडीची बाटली हा चित्रपट लोकप्रिय ठरला। इसवी सन 1940 नवयुग पिक्चर्सतर्फे लपंडाव चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली। त्यांनी श्यामची आई या चित्रपटाचे दिग्दर्शन केले। अध्यापन, मुंबईत पहिले 6 महिने सँडर्स हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी व गणित शिकवले। त्यानंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये 1 महिना वर्ग शिक्षक व त्यानंतर पोर्टमधल्या न्यू स्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी केली। त्यानंतर त्यांनी पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत 18 वर्ष मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा विस्तारही केला। जून 1924 मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्रांचे प्रशिक्षण घेऊन BT परीक्षेत वर्गात प्रथम आले। त्यानंतर 1927-28 दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला। तसेच त्यांनी पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूलची स्थापना केली। प्राथमिक शाळेसाठी नवयुग वाचनमाला व दुय्यम शाळांसाठी अरुण वाचनमाला या 2 क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या। 1937 पुणे महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले। साहित्य, पुस्तके, शाळांसाठी क्रमिक पुस्तके, आचार्य अत्रे यांनी मराठीत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत। त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर म्हणजेच आपले कवी गिरीश यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठी क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी 1 ते 5 अभ्यासक्रमात होती। नाटके, उद्याचा संसार, एकच प्याला, तो मी नव्हेच, पराचा कावळा, बोवा तेथे बाया, ब्रह्मचारी, मोरूची मावशी, साष्टांग नमस्कार, प्रीतिसंग्राम यांमधील बरीच नाटके आपल्याला YouTube पाहावयास मिळतील। काव्य, गीतगंगा, झेंडूची फुले, कथासंग्रह, अशा गोष्टी अशा गमती, कशी आहे गंमत, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा, आत्मचरित्र, करेचे पाणी, कादंबऱ्या, चांगुना, मोहित्यांचा शाप, इतर, अत्रेटोला, दलितांचे बाबा, झालाच पाहिजे, अत्रे प्रहार, हार प्रहार, मी कसा झालो या पुस्तकामध्ये त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिलेले आहे। आमदार आचार्य अत्रे, वस्त्रहरण, विनोदगाथा, दुर्वा आणि फुले। आचार्य अत्रे यांच्या संबंधी लिहिली गेलेली पुस्तके
आत्र्यांचे अंतरंग, अध्यापक आत्रे, आठवणीतले आत्रे, थोर नाटककार आत्रे, आत्रे वाड्मय प्रदर्शन, पुण्यातील सुहास बुकिल हे आचार्य आत्रे यांच्या वाड्मयांचे संग्रहक आहेत। त्या आत्रे वाड्मयाचे प्रदर्शन भरवत असतात। फेब्रुवारी 2016 पर्यंत बुकिल यांनी अशी 42 प्रदर्शने भरवली आहेत। प्रदर्शनात आत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, आत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, ऑडिओ व्हिडिओ आदींचा समावेश असतो। पुरस्कार व सन्मान। आचार्य आत्रे यांना विष्णुदास भावे पुरस्कार मिळाला आहे। आचार्य आत्रे यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात। दरवर्षी आचार्य आत्र्यांच्या जन्मदिनी म्हणजे 13 ऑगस्ट रोजी सासवड येथे आत्रे साहित्य संमेलन भरते। 1953 साली श्यामच्या आईसाठी व 1954 साली महात्मा फुले या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले। संस्था। आत्रे यांच्या स्मरणार्थ अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत। आचार्य आत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ ठाणे, आचार्य आत्रे नाट्यगृह पिंपरी पुणे, आचार्य आत्रे सभागृह पिंपरी पुणे, आचार्य आत्रे प्रतिष्ठान पुरंदर पुणे जिल्हा। निधन। 13 जून 1969 मध्ये महाराष्ट्रातील वरळी मुंबई येथे त्यांचे निधन झाले। आपण आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद।